कोल्हापुरातील मंगेशकर नगरमधील गार्डन आणि ऑक्सिजन पार्कला आज महापालिका आयुक्त डॉक्टर मलिनाथ कलशेट्टी यांनी भेट दिली त्यांच्यासोबत आरोग्य अधिकारी डॉक्टर जाधव आणि उपशहर अभियंता बाबुराव दबडे उपस्थित होते त्यावेळी बाबूराव दबडे यांनी आयुक्तांना आपल्या घरी चहा पाण्याला बोलवलं त्यानुसार आयुक्त दबडे यांच्याकडे गेले सुद्धा पण दबडे यांच्या घराच्या दारात कचरा पेटवल्याचं दिसून आल्यावर आयुक्तांनी चक्क दंडात्मक कारवाई केली तिथला मुकादम आणि बाबुराव दबडे यांना प्रत्येकी पाचशे रुपयांचा दंड आयुक्तांनी ठोठवला त्यामुळे चहापानाला आले आणि दंड करून गेले अशी स्थिती दबडे यांची झाली मात्र मल्लीनाथ कलशेट्टी यांनी पर्यावरण रक्षण आणि स्वच्छतेसाठी घेतलेली परखड भूमिका अनेकांना भावत आहे महापालिकेचे आयुक्त डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी आज मंगेशकर नगर गार्डनला भेट देण्यासाठी गेले होते त्यांच्यासोबत आरोग्य अधिकारी डॉक्टर रमेश जाधव आणि उपशहर अभियंता बाबूराव दबडे होते दबडे यांनी आयुक्तांना आपल्या घरी चहापानाला येण्याची विनंती केली जवळच दबडे यांचं घर असल्यानं आयुक्तांनी सुद्धा त्याला संमती दिली आयुक्तांना घेऊन दबडे आपल्या घराजवळ आले नेमकं त्याच वेळी दबडेंच्या घराच्या दारात कचरा पेटवल्याचं आयुक्तांना दिसून आलं त्यामुळे आयुक्त संतप्त झाले धुरामुळे प्रदूषण वाढत असल्यानं त्यांनी मुकादम दत्तात्रय साळोखे आणि उपशहर अभियंता बाबुराव दबडे यांना प्रत्येकी पाचशे रुपयांचा दंड केला यापूर्वीसुद्धा एका उद्घाटनाला गेल्यानंतर प्लॅस्टिक पिशवी वापरल्याबद्दल आयुक्तांनी त्याच दुकानदाराला पाच हजार रुपयांचा दंड केला होता तर आता ज्या अधिकाऱ्यांच्या घरी आयुक्त चहापानासाठी गेले होते त्यांनाच कचरा पेटवल्याप्रकरणी दंड केल्यामुळं आयुक्तांच्या करड्या शिस्तीचा पुन्हा एकदा प्रत्यय आला